स्वराज्य संघटना ही भक्कम होणं गरजेचं आहे. माझा प्रवास आहे अनेक वर्षापासून आणि प्रामुख्याने ह्या एक वर्षात त्यातून मला बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की आपलं स्वतंत्र कार्यालय असल्याशिवाय आपला जो हेतू आहे, आपला जो ध्येय आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय असणं महत्त्वाचं आहे. हे ऑफिस केंद्रस्थानी लक्षात ठेवून आज पुणेमध्ये ह्याचं उद्घाटन झालं आहे. म्हणा किंबहुना हा लोकार्पण सोळा स्वराज्य भवनाचं झालेलं आहे. बाकीचं जे काय बोलायचं आहे, जे काय संबोधित करायचं आहे, ते आमचं अधिवेशन जे बालगंधर्वमध्ये असणार आहे तिथं मी बोलेन. असे खरं तर पुण्यात मध्यवर्ती कार्यालय होते, स्वराज्याचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडते, काय अजेंडा असणार आहे सगळ्या दिवसभराचा? नाही, सगळ्यात आता शोभायात्रा डॉक्टर धनंजय जाधवच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा बालगंधर्व पण केलेली आहे किंवा आहे. अजेंडा काय, पुढचे नियोजन काय, पुढचं ध्येय काय, तिथं काय ठराव केले जातील हे सगळे अधिवेशनाच्या वेळी बोलले जातील. पण राजा पक्षाची व्याप्ती राज्यभर आहे, मध्यवर्ती ठिकाण पुणेच निवडलं, काय नेमकं? सगळ्या गोष्टीची एकूण एक प्रश्नाचं उत्तर हे माझ्या भाषणातून तुम्हाला मिळेल. कसं आहे रिस्पॉन्स, कसा आहे सकाळपासून? नाही, आता रिस्पॉन्स तर तुम्ही स्वतःच पाहिलेला आहे. मला आनंद काय की महाराष्ट्रातून सगळे कानाकोपऱ्यातून सगळे हे माझ्यावर प्रेम करणारे, या स्वराज्यावर विश्वास ठेवणारे सगळे कार्यकर्ते म्हणा, मावळे म्हणा, हे सगळे येत आलेले आहेत. मी त्यांचा मनापासून त्यांचं स्वागत करतो. मी थक्क झालो की पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असे लोक येणं, स्फूर्तीने येणं, स्वतःहून येणं इतकं सोपं नाही आहे. पण त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, स्वराज्य प्रेम करणाऱ्यांचं, स्वराज्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागत करतो. अद्यावत कार्यालय, अद्यावत कार्यालय केले खरं तर मध्यवर्ती कार्यालय. आज सगळ्यांनी पूर्ण बघितलं, पूर्ण टेक्निकल यूज हे कार्यालय केले, काय भविष्यामध्ये या कार्यालयातून? स्वराज्य संघटना ही भक्कम होणं गरजेचं आहे. माझा प्रवास आहे अनेक वर्षापासून आणि प्रामुख्याने ह्या एक वर्षात त्यातून मला बऱ्याच गोष्टी लक्षात आलेल्या आहेत की आपलं स्वतंत्र कार्यालय असल्याशिवाय आपला जो हेतू आहे, आपला जो ध्येय आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय असणं महत्वाचं आहे. म्हणून असं लोकार्पण सोहळा झालेला. बाकी सगळ्या गोष्टी पुढं आगामी नाही कारण का आमचं पंचसूत्री जर आपण पाहिलं असेल तर ते आरोग्य, शेतकरी, कष्टकरी, कामगार हे आहे. म्हणून सगळे त्या त्या क्षेत्रातले जे प्रमुख लोक असतील किंवा जे घटक असतील त्या लोकांना आम्ही त्यांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन करतो. सामान्यांच्या काका हे स्वराज्य सामान्य लोकांचे आहेत. हे स्वराज्य मी त्यातलं एक निमित्त नुसतं, या सगळ्या विस्थापित लोकांना